जज साहब मला जरा बोलायचंय. तुम्हाला जे काय बोलायचंय ते इथे येऊन बोला. थँक यू. काय मग पोपटराव, काय विचार केलाय? जज साहेब मला कल्पना आहे कोर्टासमोर माझ्या विरुद्ध असे काही पुरावे सादर करण्यात आलेत आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध करणारा एकही पुरावा आज माझ्याजवळ नाही. पण तुम्ही तुमची बाजू निश्चित मांडू शकता, कारण प्रत्येक व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. थँक्यू. जज साहेब आजवर मी जे काही केलंय, जी काही कामं केली आहेत या लोकांसाठी, कारण तसे माझ्यावरती संस्कार आहेत. मला हे नक्की माहिती आहे की आपण जगात चांगलं वागलं तर आपल्याबरोबर नेहमी चांगलंच होतं. मी एकाच गोष्टीवरती विश्वास ठेवते, ते म्हणजे चांगुलपणा. पण आज हेच वाक्य बोलताना ते माझ्याच मनात खोटं ठरतंय, कारण मला कल्पना आहे माझ्या विरुद्ध कुणीतरी कारस्थान रचलंय. कुणाच्या तरी मनामध्ये माझ्याविषयी वाईट विचार आहेत, माझं वाईट चिंता आहेत लोक. आता हे सगळं करत असताना त्या लोकांना नेमकं काय साध्य करायचंय मला माहित नाही. ते कदाचित काळच ठरवेल. या कोर्टात मी निर्दोष ठरेन असंही मला वाटत नाही, पण तरी सुद्धा मला आज एक गोष्ट बोलावीशी वाटते. मला माझ्या कंपनीत काम करणाऱ्या बायकांविषयी सांगावंसं वाटतं. आज या सगळ्या जणी माझ्या बरोबर उभ्या आहेत. माझ्या कंपनीत काम करणाऱ्या बायका आज घरातनं बाहेर पडल्या, माझ्या कंपनीसाठी काम केलं, कंपनी मोठी करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. राधिका मसाल्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर्स येतात, त्या केवळ या बायकांमुळे मी पूर्ण करू शकते. या बायका म्हणजे केवळ माझ्या कंपनीत काम करणाऱ्या नाही तर माझ्या कंपनीचा कणा आहे. आज खूप जण इथे माझ्यासाठी आले, त्या सगळ्यांना असं वाटतंय की मी निर्दोष आहे. किती वेळ झालाय आपण मघापासनं सगळं तेच तेच ऐकतोय, हे सगळं घुमून फिरवून ऐकून ऐकून हे काय सिद्ध करू पाहताय? ऍडव्होकेट पराडकर, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, त्यांना बोलू दे. सॉरी. नाही नाही, मला काही सिद्ध करायचं नाहीये यातनं. मला फक्त इतकंच म्हणायचंय की या सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. सगळ्यांना वाटत की मी असं चुकीचं वागूच शकत नाही. मी निर्दोष आहे हे मला सिद्ध नाही करता येते. पुराव्या अभावी तुम्ही मला जेलमध्ये पाठवू शकता, पण यांच्या मनात मी जो विश्वास कमवलाय ना, तो मात्र कोणीच पुसू शकत नाही. आज हे सगळेजण माझ्यासाठी इथे आलेत, त्यामुळे माझं मन भरून आलंय. या लोकांसाठी मला खूप वाटत म्हणून जज साहेब मला एक विनंती करायची. माझ्या कंपनीवरती अनेक लोकांची पोट अवलंबून आहेत, अनेक लोकांचे रोजगार अवलंबून आहेत. तुम्ही विचार करा, मी तुम्हाला विनंती करते, काही करा, पण माझी कंपनी बंद करू नका. मी विनंती करते तुम्हाला. वा,
वाह मिलॉर्ड, राधिका सुभेदार यांचा अशा पद्धतीची इमोशनल भाषण करण्याचा अनुभव फारच तगडा दिसतोय, किंबहुना त्यांचा हातखंडाच असेल यामध्ये. म्हणूनच त्यातला इतकं निर्वाणीच बोलल्या. पण मिलॉर्ड, हे असले इमोशनल बोलण्याने काही होत नाही, कारण कोर्टाचा कारभार चालतो तो पुरावे आणि साक्षींच्या आधारावर, आणि मग त्या सगळ्या गोष्टी न्याय देवतेच्या तराजूत तोलल्या जातात. मिलॉर्ड, त्यांच्या कारमध्ये सापडलेली ती विषाची बाटली आणि ऑफिसमध्ये सापडलेली ती रिसीट, हे दोन महत्वाचे दुवे ध्यानात ठेवावे, आणि ते ध्यानात ठेवूनच कोर्टाने योग्य तो न्याय द्यावा अशी मी कोर्टाला विनंती करतो. राधिका सुभेदार यांची बाजू ऐकल्यानंतर, सगळे पुरावे आणि सगळ्या साक्षी बघितल्यानंतर हे कोर्ट हा निर्णय घेते की राधिका सुभेदार. एक मिनिट जज साहेब, सॉरी जज साहेब, मला हक्क नाही असं येण्याचा, पण तुम्ही कुठलाही निर्णय देण्याच्या आधी मला एक विनंती करायची होती तुम्हाला. कोण आपण? सॉरी, मी सौमित्र बनहट्टी, आणि मला आत्ता इथे एक पुरावा सादर करायचा ज्याच्यामुळे या केसला एक वेगळं वळण येऊ शकतं. सो प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे, मला परवानगी असेल तर मी हे करू शकतो का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, कसला पुरावा? पुरावा म्हणजे जज साहेब, ती एक व्यक्ती आहे, आणि ती व्यक्ती काय ते खरं इथे येऊन सांगू शकते, आणि तिच्या खरं बोलण्यामुळे राधा निर्दोष हे सिद्ध होऊ शकतं. सो प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे की मला जर तुम्ही त्याला बोलवायची परवानगी दिली तर खरंच खूप बरं होईल. प्लीज सर, माझी ऑब्जेक्शन युअर ऑनर, मुळात अशी कोणी व्यक्ती नाही आहे, आणि आपल्याला त्या संदर्भातली कुठलीही आगाऊ कल्पना देण्यात आलेली नाही आहे, तेव्हा इथे आता कुणी येणार नाही आहे. एक मिनिट माय लॉर्ड, सत्याची बाजू घेतली पाहिजे हे तर कोर्टच सांगतं ना. माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की त्यांचं म्हणणं कोर्टानं ऐकून घ्यावं. हो, कोण आहे ती व्यक्ती? थँक्यू जस साहेब. रघु, नमस्कार जज साहेब. मी पोपटराव, म्हणजे पोपटराव मैपतराव जागीरदार माझं नाव आहे. साखर गाव आहे ना, तिथला मी सावकार आहे. मोठे माझं प्रस्थ तिथं म्हणजे तुम्हाला काय सांगू माझी सत्ता काय आहे तिथं ती. पण काय झालं माहितीये का, ही राधिकाबाई जी आहे ना मसालेवाली, ही आमच्या गावाकडे आली आणि आमचं साखर गाव तिने दत्तक घेतलं. आणि दत्तक घेतल्यानंतर साहेब झालं काय माहिती आहे, गावातलं माझं जे वजन होत ना ते कमी व्हायला लागलं. अहो, गावकऱ्यांमध्ये माझं जे प्रस्थ होत, माझं जे वर्चस्व होत ते संपवून टाकलं या बाईनी. एक मिनिट वर्चस्व जे काय काय बोलताय तुम्ही, नेमकं कोर्टामध्ये काय सांगायला आलात तुम्ही? मिलॉर्ड, हे कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. अहो, वेळ कुठं घालवतोय, ते सगळं सांगायला पाहिजे ना त्यांना, असं काय करताय तुम्ही? तेच तर सांगतोय साहेब मी जज साहेब. काय म्हणजे मसालेवाले बाई, म्हणजे राधिकाबाई हे सुभेदार, त्या आमच्या गावाकडे आल्या माझी लय खुन्नस होती त्यांच्याकडं, म्हणजे आपण कबूल करतो होती सुरुवातीला. आता आपल्या राज्यात येऊन आपल्याला कोण असं समोर असं हे धमकी देत असेल किंवा आपल्यापेक्षा चांगलं काम करत असेल तर खुन्नस येणार ना. तर राधिकाबाईवर माझी खुन्नस होती, पण आपण काही तरच दिला नाही.
कारण काय आहे मला माहिती होतं की बाई चांगलं काम करतात. आपण खोटं नाही बोल त्याबद्दल. मसालेवाले बाईंचा म्हणजे राधिका बाईंचा माझ्या मनामध्ये रिस्पेक्ट आहेच साहेब, खरंच खूप रिस्पेक्ट आहे. अहो पण काय सांगायचं आहे ते स्पष्ट सांगा. स्पष्टच सांगतोय साहेब मी, म्हणजे आता हा जो सामना खटला चालू आहे ते विष कालवले वगैरे, तर जज साहेब विष ज्या व्यक्तीने कालवलेलं आहे ती व्यक्ती राधिकाबाई नाहीये. मग कोणी गेले? मी गेले. अहो आता तुम्हीच म्हणालात ना तुम्ही राधिकाचा खूप रिस्पेक्ट करता म्हणून, तरी तुम्ही असं केलं का त्यांना फसवायला? नाही नाही त्यांना मी कशाला फसू, त्यांना नाही फसव. मला त्या शोण्याला अडकवायचं होत. शोण्या आणि तो आहे ना तो तिच्या बाजूला बसला ना तो गुरनाथ, त्या दोघांना मला अडकवायचं होत. सना याला. अहो काय ना वकील साहेब, ही शोण्या ना मला लय आवडली होती. आता ह्या समध्या गोष्टीमध्ये आता अडकले राधाबाई. मिलॉर्ड हे सगळं कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी चाललंय, याला काही अर्थ नाही, खोट आहे सर. अहो नाही साहेब काय पण बोलत नाही जज साहेब. अहो मी खरंच सांगतोय. अहो माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ना, रेकॉर्डिंग आहे ना आपल्या पंटरनी केलेलं. हे काय ऐक बरं का, स्पीकरवर टाकतो. साहेब तुमच्यासाठी एक न्यूज आहे. शनाया शनाया पार्टी देते पार्टी. साहेब काम झालंय, डोंट वरी ठरलंय तसंच होईल. हो निघतो निघतो. आता बघा हे रेकॉर्डिंग मी करून का ठेवलं माहिती का जज साहेब? काय माझं कसं आहे, मी गावामध्ये मोठा सावकार आहे ना, त्यामुळे माझ्या आजूबाजूला माझी माणसं असतात पंटर लोक लय असतात. आता इथं नाही आहे तिथं आणू शकत नाही आपण इतकी माणसं. गावाकडं लय गारडा असतो पण माझी सगळी माणसं ना एक नंबर चाबरड येतो, म्हणजे मला गांडवतात. हे लोक काय बोलतात ते रेकॉर्ड करून ठेव, नंतर ऐकवायचे कान पटवायचे. मला काय माहिती आता हा पुरावा इथं असा कामाला येईल माझ्याच विरोधात. माय लॉर्ड पोपटरावांनीच हे कबूल केलेलं आहे की हे सगळं कारस्थान त्यांनीच रचलं होतं, अर्थात शनाया सबनीस यांना फसवण्याकरता यांना गुंतवण्याकरता केलेलं आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये राधिका सुभेदार यांना नाहक अडकवलं गेलेलं आहे, फसवलं गेलेलं आहे. हा बरोबर रे, बरोबर आहे राधिकाबाई, माफ करावं आम्हाला प्लीज. जज साहेब या सौमित्र साहेबांमुळं मला चांगला माणूस व्हायची संधी मिळाली बरं का. हे सौमित्र साहेब आले त्यांनी मला काय सांगितलं आणि खरंच म्हणजे राधिकाबाई एवढ्या चांगल्या
व्यक्ती आहेत तर त्यांच्यावर असं काही व्हायला नको असं मला आतून वाटलं. आणि जज साहेब तुम्हाला खरं सांगू का, आपल्याला कुणाचा काही जीव घ्यायचा नव्हता. खरंच सांगतो मी, आई आईची आण घेऊन सांगतो, आपल्याला कुणाला जीवानिशी मारायचं नव्हतं, कुणाला विष पाजून कोण मरल असं माझ्या मनात कधी आलं पण नव्हतं. तुम्हाला सांगतो ते फक्त ना हे ना शोण्या आणि तो गुरुनाथ यांना मला ना जरा धाडा शिकवायचा होता. यांच्यावर आळ येऊन यांची काहीतरी वाट लागू दे असं माझ्या मनात होतं फक्त. बाकी काय नाही, मला बाकी काय करायचं नव्हतं. तेव्हा तुम्ही ना द्याल ती शिक्षा मी घ्यायला कबूल आहे जज साहेब. पण ना ह्या शोण्याला आणि त्या गुरुनाथला सोडू नका बरं का. चांगली त्यांना आद्दल घडवा त्यांना. थँक्यू. सगळ्या गोष्टींची छानिशा केल्यानंतर पोपटराणे दिलेल्या गुन्ह्याच्या कबुलीनंतर कोर्टासमोर हे स्पष्ट होत आहे, विषबाधेच्या गुन्ह्यात राधिका सुभेदार यांचा काहीही हात नाही. हे सगळं पोपटरावांच्या सांगण्यावरनं करण्यात आलं होतं. पोपटरावांना आणि त्यांच्या माणसांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करावी असे कोर्टाचे आदेश आहेत. तसेच राधिका सुभेदार यांच्या कंपनीवर लागलेले सगळे निर्बंध हटवले जातील आणि राधिका सुभेदार कोर्ट बाइज्जत बरी करत आहे. कोर्ट इज अडजर्न्ड. चला आता चला. फोन करू का? फोनही उचलणार नाहीत कसं कळणार बरं का झाला आहे तिथे. हो आई काय चाललंय तुमचे, कशाला अशा फेऱ्या मारताय, बसा ना एका जागेवर. कसं बसू? बाबांनी काय सांगितलंय? अजिबात त्रास करून घ्यायचा नाही आणि कोर्टाचं नाव देखील काढायचं नाही. आई बाई पण आपल्याला कसं कळणार? बोलले ना मी फोन करतो म्हणून, करतील ना ते फोन. तुम्ही जरा एका जागेवर तरी बसा की. फोन घेऊन काही नको, आपण कोर्टात जाऊ या बकुळा. चल तू आपण जाऊ. बाबा उरडतील आपल्याला, नगा असं करू. जीवाची कालवा कालव होत आहे, मला कळत नाहीये राधिका ते होत आहे पण काय करणार, बसा तुम्ही. येऊ का? आई बाई या बरं. बरं झालं बाई तुम्ही आलात, खरंच माझा जीव नुसता घाबरा घुबरा झाला होता. का करावं काही कळत नाही. आता काळजी नाही, आनंद साजरा करायचा. पेढा घ्या पेढा. कायचा पेढा बाई? टीव्ही लावला नाही? अहो आपली राधिका केस जिंकली. का आई हे राधिका ताई केस जिंकला? राधिका ताई सुटल्या ना? बकुळा मावशी, आई बकुळा मावशी तुमची राधिका केस जिंकली. देवा देवा रे. कोणी सांगितलं तुला की फोन घेऊन आला होता का? तुम्हाला कसं कळलं? आहो टीव्ही लावा टीव्ही. टीव्हीत कसं? आई आई लावा लवकर 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 लावा टीव्ही. ज्या निकालाकडे सगळ्यांचे डोळे लागले होते तो निकाल बाहेर आला आहे. राधिका सुभेदार यांना त्यांच्या कंपनीत झालेल्या विषबाधा प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. आज न्यायालयात त्यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. त्यांच्यावर जे सगळे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत, राधिका मसालेवर केलेली बंदी उठवण्यात आलेली आहे. राधिका निर्दोष सुटली. राधिका निर्दोष सुटली. त्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले. आता रडायचं नाही, रडायचं नाही. हा नाही नाही, आनंद साजरा करायचा. रडत नाही बाई, रडत नाही. आनंदाचे अश्रू आहेत बाई. मी राधिकाकडे खूप 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 सहन केलंय. आता ती सगळ्या संकटातून सुटली पहा बरं. मला खूप आनंद होत आहे देवा. ते खूप खूप आभार देवा. तू पापच दाखवून दिला तू अस्तित्व आहे, तू आहेस आमच्या सोबत. ते खूप खूप आभार देवा. म्हणालो होतो ना राधा, तू सुटणार या सगळ्यातून. सुटलीस. हे सगळं तुझ्यामुळे झालंय.